नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी वैभव पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी आता आहे निफाड तालुक्यातील शिवडी या गावात. प्रबंधभूमीच्या माध्यमातून लोकसभा, दिंडोरी लोकसभा याचा आढावा घेतला जातो आहे आणि त्या अनुषंगाने आपण या निफाड तालुक्यातील शिवडी गावात आलेलो आहे आणि त्या ठिकाणच्या नागरिकांची पसंती कुणाला, त्या ठिकाणचा कौल कुणाला या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी या हॉटेलवरती काही काका बसलेले आहेत, वृद्ध आजोबा बसलेले आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काका नमस्ते. काका नमस्ते. नमस्ते. नमस्कार. पण एक मिनिट, मी आपल्या दिंडोरी लोकसभा निवडणूक सुरू आहे, महायुतीकडून डॉक्टर भारती पवार उभे आहेत, महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे उभे आहेत आणि इतर काय, तुमची पसंती कोणाला? तुमची पसंती भारती पवार असेल, तुम्ही डिलीट करून टाकाल ना ते. नाही तसं आता आम्ही जर आम्ही जर दुसऱ्याच्या विरोधात जर बोलत असाल आणि भारती पवारचं जर तुम्हाला चालवायचं असेल तर तुम्ही ते डिलीट करून टाकाल. तुमच्या शंकेचं मी निरसन करतो. तुम्ही ज्या कोणा उमेदवाराबद्दल बोलाल तुमची प्रतिक्रिया जशीच्या तशी प्रबंधभूमीच्या माध्यमातून दाखवण्यात येईल. कुठलीही प्रतिक्रिया या ठिकाणी डिलीट करता येणार नाही. आमच्या माध्यमातून विचारण्यात आलेला प्रश्न आहे, तुमची पसंती कुणाला? नाही, आमची पसंती बगरे सरांनाच आहे, बगरे सरांना. कारण त्याचं सांगतो का, काम भारती पवारचं खूप चांगलं आहे, फक्त वरच्या लेवलला नको म्हणून बगरे सर, बस दुसरं काहीच नाही. का बरोबर बगरे सर, का बरोबर? पण मग वर काहीच नाही ना, काय केलं सांगा ना तुम्ही. बीजेपीनं काय केलं, काय पाहिजे होतं? नाही नाही, काय केलं काय ते तुम्ही सांगा, तुम्ही दाखवा आम्हाला बीजेपीनं वरती काय केलं. थोडक्यात केंद्र सरकारकडून ना, आमचं नका काढू. तुम्ही ही जाहिरात का करत नाही, बीजेपीनं असं केलं म्हणून असं का दाखवत नाही? बगरे सरांकडून काय काय केलं असं दाखवतात? बगरे सरांकडून अजून ते गेलेच नाही, तिथं अपेक्षा असलं नाही, काहीतरी करतील ह्या गावाच्या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांच्या काहीतरी. आमच्याकडे 100% बगरे सरच, दुसरं कोणीच नाही. भारती पवार खूप अत्यंत चांगले आहे, काय अडचण नाही, पण वर नको म्हणून खाली बघू रे सर, बस याच्या विचार काय बोलू. वरती भाजप सरकार नको म्हणून आपल्या सर देऊ राहिलो. भारती पवारांचं काम चांगलं आहे, चांगलं आहे, वैयक्तिक भारती पवारांचं काम चांगलं होतं. भारतीताई का बरं? मग ते वर मोदी नको आहे म्हणून भारतीताई. आज भारतीताई ह्या गटाला असत्या ना तर भारतीताईच फिक्स होते. या ठिकाणी वृद्ध आजोबा बसलेले आहेत. बाबा नमस्ते. येत्या 20 तारखेला मतदान आहे लोकसभेचं, आपल्याला खासदार निवडायचं आहे. काय तुमची पसंती कुणाला आहे? आम्हाला काय सगळे सारखे हो, तरी कोणीतरी तुमच्या मनातील खासदार असेल ना? मनात असले मग ते मतदान होणारच आहे ना. तरी तुमची पसंती कुणाला काय वाटत? काय आम्हाला सगळे सारखे हो. एका बाजूला महायुतीकडून भारतीताई उभे आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडून बगरे सर उभे आहेत. काय नेमकं तुम्हाला दोघा उमेदवारांपैकी किंवा अन्य कोणी उमेदवार आवडत? अहो तिकडे गेल्यानंतर आपापूच दिसत होती, त्यावर काय बोलायचं. बाबा आपला पसंती द्यायला तयार नाहीत. बाबा नमस्ते. काय नेमकं आपल्याला खासदार निवडायचं आहे, तुमचं नाव काय? माझं नाव विलास दौंड. आपल्याला खासदार निवडायचं आहे येत्या 20 तारखेला, तुमची पसंती कुणाला आहे, भारतीताई, बगरे गुरुजी किंवा अन्य कुणी? नाही, आता लोकांना तर बदल हवा आहे, शेतकऱ्यांना तर मोठ्या प्रमाणात बदल हवा आहे. शेतकऱ्यांचे अनेक कामं खोळंबलेले आहेत, निर्यात बंद असल्यामुळे शेतकरी तोट्यात आहेत, धोरण शेतकऱ्यांविषयीचं धोरण हे अस्थिर असल्यामुळे लोक विरोधात आहेत. दुसरी गोष्ट, एक पीक विमा अजूनपर्यंत वर्ष होत आला तर पावसाअभावी जे पिकांचं नुकसान झालेले पंचनामे झाले तर अजूनही त्याचे पैसे मिळत नाहीत. ते लोक मेल्यावर, शेतकरी मेल्यावरही मिळतील का अशी लोकांची तक्रार आहे आमच्याकडे. म्हणजे मीसुद्धा एक नेतृत्व करतो, तरीसुद्धा लोक मला विचारतात तुम्ही काम करता मग आम्हाला कधी मिळणार. माझं लोकांचं जर ऐकलं, आमचंसुद्धा ऐकलं जात नाही वर, तर एक सरकार काय कामाचं याच्यात बदल हवा असेल त्यांची इच्छा आहे. तुम्ही कशाचं नेतृत्व करता? मी जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस होतो, मी आता बीजेपीत मीसुद्धा काम करतो, तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे काम करतो. तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहात, मग तुम्हाला तरी परिवर्तन पाहिजे. या मतदारसंघात तुमच्या पक्षाकडून भारतीताई उभे आहेत, मग तुमची पसंती का बरं? अहो लोकांनी आम्हाला सांगितलं आहे, आमचं ऐकणार आहे की नाही तुम्ही? लोक आम्हाला का हिंडून देत नाही, त्यामुळे आम्ही नाही काम करू शकत. आता तुम्ही भारती त्यांचं काम करणार नाही? करणार ना, लोकांचं ऐकावं लागतं ना. पक्षाचे माणसं तरी पण नाही, पक्ष काही नाही हो, मी काँग्रेसचा होतो, काम चांगलं केलं नाही तर मी काँग्रेस सोडून दिले आम्ही, तसं काही प्रॉब्लेम नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलात, मग आता भाजपचं काम? पक्षापेक्षा काही नाही, जे चांगलं आहे ते करणे हा आमचा गुणधर्म आहे. म्हणजे तुम्ही यावेळेस ते निवडून आणले होते, काय त्याचं काही नाही, अगोदर होते, जिल्हा परिषद पंचायत सदस्य आम्ही होतो.
काय आम्हाला भाजपमध्ये राहून महाविकास आघाडीचं काम करणार? भाजपमध्ये राहून नाही, मी पक्षी हा विचारच करत नाही. लोकांनी सांगितलं ना नाही करायचं, चुपचाप बसायचं, आम्ही चुपचाप आहोत. लोक त्यांना मदत, गावातल्या लोकांच्या मतावर अवलंबून. लोकांच्या नाही, स्थानिक लेवलला मोठ्या प्रमाणात सगळ्या गावात दुसऱ्या तालुक्यांमध्ये सुद्धा माझे संबंध आहेत. तिथे मला सांगितलं तुम्ही यावेळेस हिंडायचं नाही, आमच्याकडे यायचं नाही, त्यामुळे बसायचं चुपचाप. काय नेमकं गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय? नाही कामच होत नाही तर त्यामुळे काय प्रश्न नाही. लोकांनी मरायचं का शेतकऱ्यांनी असं ते आम्हाला मानतात? नाही तर त्या तुमच्या खिशातले कुठून देणार आपण? लोकांना आपण पैसे शेतकऱ्यांना पोसायचं कुठून? दिंडोरी लोकसभेमध्ये परिवर्तन होईल वाटतं? हो, नाशिकचं होणार. नाशिकचं होणार? हो. तुम्ही दिंडोरीची काय परिस्थिती वाटत? दिंडोरीची सुद्धा काट्याची टक्कर आहे, पण तरी परिवर्तन चान्सेस जास्त आहेत. परिवर्तनचे चान्सेस जास्त. आपल्यासोबत आणखी आजोबा आहेत. बाबा नमस्कार, प्रबंधभूमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला खासदार निवडायचं आहे येत्या 20 तारखेला. काय नेमकी प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे का, गाव जिकडे जाईल तिकडे सगळ्यांना जावंच लागणार ना. गावाचे त्याच्यावर तुमच्या मनातील खासदार असेल ना, गाव जिकडे जाईल तिकडे पण तुमचं मतदान. यावेळेस आम्ही भगरे साहेबांना देणार. का बरं? का बरं नाही, म्हणजे गावाचा प्रश्न आहे ना. तुमचं मत असेल ना, गावावर नाही लसं लावलं पण तुमचं मत असेल. काही नाही तसं, पण गावाचीच मिटिंग झाली, गावातच सांगितलं आहे का आपल्याला भगरे साहेबांना द्यायचं मतदान. गावाची लोकसंख्या किती? गावाची किती आहे आपल्या? 3000. 3000 लोकसंख्या आहे. मतदार संख्या किती? मतदार संख्या तेवढीच असेल का? 2000. या गावातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूने? आता बघरे साहेब सांगितलं ना तुम्हाला. तर आणखी काही आपल्यासोबत अजून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार. हे युवक आहेत. दादा काय नाव तुझं? मला कुठला आहे तू? मी इडलाच आहे, शिवडीचाच आहे. काय मतदान आहे तुझं? आहेत ना मतदान. तुझ्या मनातील खासदार कोण पाहिजे तुला? आता मी नंतर सांगेल, आत्ता बोलून दाखवायची गोष्ट नाही ती. तुला काहीतरी अपेक्षा असेल ना तुझ्या मनातील खासदार? खूप आहे, पण मला माझ्या मनात हाय मतदार आमदार निवडायचा, तो आम्ही निवडू शकतो. खासदार निवडायचा? हा सॉरी, खासदार जो निवडायचा तो आम्ही निवडू. तरी तुझी पसंती कोणाला? पसंती आहे, पण मी नाव नाही सांग. का भगरे गुरुजी नाव नाही सांगणार मी. मला निवडायचं तुम्ही निवडाल. बरं, दादाचं म्हणणं आहे, माझं मत हे मी मतपेटीतून व्यक्त करणार आहे, त्याच्यामुळे मी माझं मत सांगू शकत नाही. बाबा नमस्ते. काय पंचर काढताय? काय नाव बाबा आपलं? दगो गांगोडी भाऊ. कधीपासून व्यवसाय आहे तुमचा? दादा बऱ्याच दिवसापासून. बऱ्याच दिवसापासून आहे, म्हणजे 20-30-40 वर्ष झाले. बाबा आपल्याला खासदार निवडायचं आहे येत्या 20 तारखेला. काय कोणताही येऊ दे, काही मला फरक नाही पडत, माझ्यावर काही परिणाम होणार नाही दादा. काय काय तुमच्या मनात काढून? नाही नाही, काय आपल्यालाच काम करायचं? प्रश्न नाही ना, मीच काम करू राहिले ना दादा. मला काही काही मोबदला मिळू राहिले काय? सरकार कोणतं आलं तरी काही देऊ राहिले का मला? मतदानाला जाणार नाही ते मतदान सुद्धा करणार नाही मी. मतदानाला जावं नाही करणार दादा मी, मतदानच करायचं नाही मला. आपला हक्क बजावा लागेल. नाही बजावणारच नाही, मला काही फरकच पडत. मतदान कुणाला तरी करावं लागेल. करणारच नाही दादा, एकदम बात करून टाकणार. मतदान बात का होय, नोटाला का होईना, द्या पण मतदानाला जा. कोणालाच मतदान करणार? आपला हक्क बजावा, लोकशाहीचा हक्क आहे, निवडणुकीचा उत्सव आहे, तेवढा तुम्ही मतदान करा. प्रबंधभूमीचं आव्हान आहे. ठीक आहे, करील करील करील. हो मतदान करणार, पण कोणाला करणार हे नाही मला सांगणार. मतदान करा आपण. तर बाबांचं म्हणणं आहे, खासदार कुणी आला तरी मला हे काम करायचंच आहे, त्याच्यामुळे मी माझं मत करणार नाही. पण प्रबंधभूमीने केलेल्या आव्हानाला साथ देत ते मतदानाला जाणार आहे. काही नागरिकांशी आपण अजून संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या श्री क्षेत्र शिवडीमध्ये प्रबंधभूमीची न्यूज टीम आलेली आहे, आणि जनतेचा कौल या ठिकाणी कुणाची हवा आहे, खासदार कोण होणार, या 20 तारखेला मतदानातून दिसणारच आहे. पण तत्पूर्वी ग्राउंड रिपोर्ट हा प्रबंधभूमीच्या माध्यमातून घेतला जातो आहे. आपण काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. माझे सहकारी वैभव बांबर यांना मी माझ्या पाठीमागे बोलवतो. आपण या ठिकाणी समोर बसलेले काही नागरिक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. आपण दादा एक मिनटं. दादा नमस्कार, तुम्ही
शिवडीचे आपल्याला खासदार निवडायचं आहे, माहिती 20 तारखेला मतदान आहे, काय खासदार तुमच्या मनातील कोण खासदार आहे? काय आता नाही सांगू शकत का? बरं, टायमिंग जिकडे द्यायचे तिकडे. महायुतीकडून भारतीताई आहेत, महाविकास आघाडीकडून बगरे गुरुजी आहेत, काय नेमकं देव कोणला देव? आपण लढत आहे करायचं आपल्याला, मतदानाशिवाय नाही राहायचं ना, करायचं आहे आपल्याला. तुमची पसंती कोणाला करू आता? जे आपल्याला काय कामं करतील त्याच्या हिशोबानं. काय अपेक्षा येणाऱ्या खासदाराकडून? काय आता याच शेतीचे भाव बिव वाढले पाहिजेत, बाकी काय शेतमालाचे भाव वाढले पाहिजे, बाकी काय? आता तरी तुमच्या मनातील खासदार कोण करू शकत नाही अजून नाही सांगू शकत आता नाही. पंतप्रधान कोण हवं? प्रयत्न नाही पाहू आता येळावर कोण कोण घ्यायचे. काका मत सांगायला काका तयार नाहीत, पण मतदानाला जाणार आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी आजोबा आहेत, आपण त्यांचे देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका नमस्कार, काय नाव आपलं? शंकर मसू खापरे. गावाचं नाव काय? शिवडी. इथले जात तुम्ही? आपल्याला येत्या 20 तारखेला खासदार निवडायचं आहे आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा. काय तुमच्या मनातील खासदार कोण? एकीकडे महायुतीकडून डॉक्टर भारतीताई पवार उभे आहेत, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भगरे गुरुजी उभे आहेत, काय नेमकं तुमच्या मनातील खासदार कोण पाहिजे? भारतीताई पवार. का बरं? एक संसदपटू म्हणून चांगले हुशार व्यक्तिमत्व आहे, आणि प्रथमच निवडून गेल्यानंतर खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी, आणि एक OBC समाजातली ती स्त्री आहे, परंतु हुशार असल्यामुळं तिथं तसेच संसदपटू पाहिजे. काय नेमकं येणाऱ्या काळात त्यांच्याकडून काय अपेक्षा असते? त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर आहे, फक्त कसं बाहेर गेल्यानंतर त्यांना पब्लिकमध्ये येता येत नाही. त्यांनी पब्लिक कन्सल्ट केला पाहिजे, लोकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे, एवढी अपेक्षा आहे त्यांच्या. काकांचं म्हणणं होतं विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देणं. बाबा नमस्कार, आपल्याला खासदार निवडायचं आहे येत्या 20 तारखेला, काय नेमकी तुमची पसंती कोणाला? जो काम करील, जो व्यवस्थित लोकांच्या गरजा ते करील, त्यांना निवडणूक देणं योग्य आहे. लोकांचा संपर्कात त्यांनी जास्त, लोकांच्या अडचणी काय आहे काय नाही त्या सांगितल्या पाहिजे. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी असा ठराविक वेळ दिला पाहिजे लोकांमध्ये, लोकांमध्ये यायचं, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या, आणि पुढच्या यांच्या ज्या काही लोकांच्या गरजा आहे पाण्याच्या याच्या त्याच्या त्या मिटवल्या पाहिजे. असं भारतीताई का भगरे गुरुजी? भारतीताई जरा म्हणजे कसं आहे, त्याच्यात रमलेलं आहे, त्याच्यातून मुरलेलं आहे, त्याच्यामुळं त्याच योग्य वाटतं. असं काय अपेक्षा असतील येणाऱ्या खासदार? येणाऱ्याकडून हेच, बाकीचं काय नाही. समाजातली जी अडीअडचणी आहे त्या दूर झाल्या पाहिजे, नागरिकांच्या अडीअडचणी दूर करणारा खासदार आम्हाला हवा आहे. या ठिकाणी वृद्ध आजोबा आहेत. बाबा नमस्कार. बाबा काय नाव आपलं? माझं नाव लक्ष्मण शिवराम सांगळे. किती वय किती आता? आता 76 चालू आहे. आता आपल्याला मतदान आहे 20 तारखेला, आपला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे, खासदार निवडायचा आहे, काय तुमच्या मनातील खासदार कोण आहे? भारती पवार. भारती पवार. भारतीताई. आता आपलं वय किती? 76 सांगितलं, म्हणजे आपण इंदिरा गांधींचा देखील काळ बघितला असेल, नंतर आता मोदींचा काळ देखील बघितला असेल, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तिथं काही नाही, जे म्हणजे वर दिलेलं सरकार आहे त्याची जबरदस्त आपले कामं होते, दुसऱ्या मध्ये काय उपयोग होणार नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे. पंतप्रधान कोण हवं आहे? मोदीच हवं आहे, कारण मोदी जर एवढं पंतप्रधान झाला तर काहीतरी बदल होणार आहे. तेवढ्यासाठी असतील तुमच्या अपेक्षा काय? ते सर्व आता लोकांना घेऊन काही मिळत नाही, सर्व एवढं देतात लोक, म्हणते मोदीचे नाव गागातात, काय द्यायला पाहिजे अजून करून? शेतकरी बंबा मारत आहे काय कशासाठी? अहो शेतकऱ्याला सांगतात ते तुम्ही कडधान्य पिकवा, भाऊ नाही म्हणते, भाऊ नाही म्हणते, मठाला किती व्हावे, तुरीला किती व्हावे, याला आम किती व्हावे, मोदीची त्याचा नाव काढतात. तर आमचं म्हणतं असं वर जे सरकार येईल ना ते इथं यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. भारतीताईंना पसंती? हा पसंती. ओके, तर धन्यवाद बाबा आपण प्रबंधभूमीशी संवाद साधल्याबद्दल. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीसाठी वैभव बांबरचं, मी वैभव पवार, शिवडी निफाड.